May I come in, sir? Yes, come in. Oh. Jai Hind, sir. Jai Hind. Have a seat. It's okay, sir. Thank you. काय मग श्रावण बाळा, झाली का घरगुती काम? यस सर. काय काय विशेष काय होत सर? आईला दवाखान्यात घेऊन जायचं होतं. हो काय रे, काय झालं? टेस्ट करून घ्यायच्या होत्या. झाल्या? यस सर. मात्र टेन्शन फ्री, कामात लक्ष लागेल ना आता. अरे काय प्रकार काय? धनंजय सरदेसाईंच्या खुनाच्या बाबतीत महत्त्वाचे मुद्दे तुम्ही त्याच्याकडून कानडोळा केलाय? यू ओव्हरलुक देम. अरे काय चाललंय काय? नुसतं विष दिलं विष दिलं. कसलं विष? उंदराचं विष? आणि त्या खुन्यापर्यंत पोचलं कसं याचा तुम्ही काही तपासच केलेला नाही. तर मग इतके वर्ष केलं काय तुम्ही? उगाच कुणालाही संशय समजायचं, इन्क्वायरीला बोलावून घ्यायचं, अशाने केस सॉल्व्ह नाही होत. उगीच त्या केसचा बोबाटा होतो, कळलं? येस सर. मला वाटतं आता हे सगळं मला पहिल्यापासून शिकवायला लागणार आहे. ग म भन रस तळ. नाही तर अशाने अख्खं डिपार्टमेंट तुम्ही रस तळाला न्याल. काय मी काम करतो आता, एक माझ्या नावानं क्लासेस काढतो, मोहिते क्लासेस. हॅलो मोहिते हियर. नमस्कार मोहिते साहेब. हे बघा मॅडम, मी अंतर्ज्ञानी नाही आहे तुमचा आवाज ओळखायला. तुमचं नाव काय ते सांगा आधी. राणी, राणी सरदेसाई बोलते. काय मॅडम तुम्ही? ते सकाळी सकाळी कशी काय आठवण आली आमची? आठवण यायला एक ठराविकच वेळ असावी असं काही नाही ना. हा ते पण आहे म्हणा. आणि सध्या मी अशा परिस्थितीत आहे की एकतर मला धनंजयची आठवण येते किंवा पोलिसांची. नाही नाही मी समजू शकतो. ते अजय ठाकूर आहेत का हो तिथे? ए बाबा थांबा जरा. हो हो आहेत, इकडेच उभे आहेत. काही खास काम होतं का? हो मला जरा अर्जंटली त्यांच्याशी बोलायचं होतं. हा देतो. हा एक मॅडमचा फोन आहे. हॅलो. लहानपणी खूप लपाछपीचा खेळ खेळायचात का तुम्ही? काय मग आता माझ्याशी हा खेळ का खेळताय? एकदाही फोनवर बोलला नाही तुम्ही माझ्याशी. मी जरा बिझी होतो. ओ अच्छा अच्छा, मीच तेवढी रिकाम टेकडी असते. मिस्टर अजय, मला तुम्हाला खूप महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय. बोला. मला एक दोन वेळा धनंजय दिसला. काय? हो मी स्वतः पाहिलंय त्याला इन्स्पेक्टर. मॅडम हे शक्य नाहीये. त्यांची डेड बॉडी आम्ही पाहिली आहे आणि त्यांचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट माझ्या डेस्कवर आहेत. अहो पण मी खरं सांगते तुम्हाला. मॅडम तुमचा काहीतरी भ्रम होतोय. भ्रम झाला असता तर माझ्या फोनवरती त्याचे मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस आले नसते इन्स्पेक्टर. काय? हो मला असं वाटतंय धनंजय जिवंत आहे. असाच लावून आता काय करायचं? आता पण ड्राय स्टफिंग. दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा हे सगळं. रितू माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस तो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील.
पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होत. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. बाहेर तुमची वाट बघते.